नमस्कार, मनीषा रेसिपीत आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला खानदेशी मेनूचाच एक प्रकार खीर, तांदळाची खीर बनवायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पाववाटी तांदूळ, थोडंसं पाणी आणि साखर, त्याचबरोबर अर्धा लिटर दूध. सर्वप्रथम हा तांदूळ 15-20 मिनटं पाण्यात भिजवून ठेवायचा आहे. त्यात गरजेनुसार साखर टाकायची आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे. एका बाजूला गॅसवर अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलेले साहीसकट. दुधाला उकळी आल्यावर हे जे डाळ तांदूळ भिजवलेले तांदूळ आणि साखरेचं मिश्रण आहे मिक्सरमध्ये बारीक केलेलं, ते आपण याच्यात टाकायचे आहे दुधामध्ये. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि हे मिश्रण हलवत राहायचं आहे. त्याच्यातच वेलची पूड टाकायची थोडीशी बारीक करून, म्हणजे खिरीला चव येते. आता अवघ्या 2 मिनटामध्ये आपली खिरी तयार होत असते. अगदी झटपट तयार करता येते ही खीर. चवीला छान असते, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ती सगळ्यांना आवडते आणि तिची चवही चांगली असते. खिरीबरोबर, साध्या पोळी, ही खीर पुरणपोळीबरोबर किंवा साध्या पोळीबरोबर सुद्धा खायला चांगली असते. अगदी झटपट तयार होणारी ही खीर एकदा अवश्य करून पहा. व्हिडिओ आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यासारखे माझे खानदेशी मेनू आपल्याला पाहायला मिळतील आणि शिकायला सुद्धा मिळतील. धन्यवाद.